नमस्कार, मी अमोल सोनवणे, की फ्रेम्स ॲनिमेशनमधून. कोरल ड्रॉ X7 आपण पाहत आहोत. आपण नेक्स्ट टूल पाहूया इकडे. ठीक आहे, जसं मी म्हटलं आपल्याला, ह्यामध्ये ह्या शेल्फमध्ये प्रत्येक शेल्फमध्ये वेगवेगळे टूल्स दिलेले आहेत. एका शेल्फमध्ये कटिंगचे टूल्स आहेत, तर एका शेल्फमध्ये ड्रॉईंगचे टूल्स आहेत, तर एका शेल्फमध्ये आपल्याला शेपचे टूल्स असे मिळतील. तर ह्या टूलमध्ये ऑब्जेक्ट्स, आपल्याला रेडीमेड काही ऑब्जेक्ट्स कोरलने दिलेले आहेत, ते आपण पाहू शकतो. आता हे ऑब्जेक्ट्स कसे वापरायचे हे मी तुम्हाला एक त्याचं इन्फॉर्मेशन देतो, कसं वापरू शकतो, कसं ड्रॉ करतात वगैरे. ठीक आहे, पहिलं ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे पॉलिगॉन टूल. पॉलिगॉन ड्रॉ करा. इथून वरून इथे ऑप्शन दिसत आहे, इथे क्लिक केलं तर तुमचे जेवढे कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर्स मिळत जातात आपल्याला. ओके, अशा प्रकारे इथं तुम्हाला तुमची बॉर्डर्सची साईज जर वाढवायची असेल तर क्लिक करा, इथे बॉर्डरची साईज ही वाढते आपल्या. ओके, अशा प्रकारे पॉलिगॉन टूल हे काम करतं. ह्याच्याच बाजूला आपण पाहूया स्टार आहे काय, स्टार टूल. अजून ह्याचे कॉर्नर्स वाढवायचे आहेत, क्लिक करा, स्टार आणखीन तो होत जातो. आता ह्याचा वापर आपण कुठे करू शकतो, आपण काही पॅम्पलेट्स किंवा एखादी ॲडमध्ये आपण लिहितो ना सेल, डिस्काउंट, तर छानपैकी असा हा स्टार दाखवू शकतो, येलो कलर असा फील करायचा त्यामध्ये, आणि मध्ये टेक्स्ट आपण लिहू शकतो डिस्काउंट धमाल 100% 50% ऑफ, अशा प्रकारचं काही टेक्स्ट आपण ॲड करू शकतो यामध्ये, है ना. तर पुढचं टूल पाहूया आपण, एक वेगळ्या स्टार प्रकारचं, जे कॉम्प्लेक्स स्टार प्रकार आहे टूल आहे, ड्रॅग करायचं आहे. ह्यामध्ये कमी करायचे असतील काही एजेस कमी करू शकतो, सेगमेंट्स दिसतात मध्ये ह्याच्या. ओके, अशा प्रकारे हे स्टार दिसतं आपल्याला आपल्यासमोर. ओके, या प्रकारे हे स्टार असं दिसतं आहे, है ना. पुढचा टूल जो आहे त्यामध्ये आपण पाहूया ग्राफ पेपर टूल. ग्राफ पेपर टूल हे एक टूल आहे ज्याच्यामध्ये आपण टेबल ही बनवू शकतो. ठीक आहे, टेबल. आता ह्यामध्ये असं आहे, इथे चार ब्लॉक्स दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे, इथे जर कॉर्नरला लेफ्ट हँड साईडला वर पाहिलं माझ्या कर्सरच्या इथे, तर आपण इथे ॲड ही करू शकतो 5. ठीक आहे, झाले ॲड. अशा प्रकारे हे ॲडही होऊ शकतात. डिफाईन करावा लागतं आधी आपल्याला काही ड्रॉ करायच्या आधी. ठीक आहे, ग्राफ पेपर इथे समजा इथे केलं आपण 5, ड्रॉ करा 5, असे ग्राफ पेपर ॲड झालेले आहेत. अशा प्रकारे ग्राफ ॲड करता येतो आपल्याला. ओके, त्या पुढे शेप टूल सिलेक्ट करा, तर काही चेंजेस करायचे करू शकता. आता ह्यामध्ये आपण पुढे पाहाल एक टूल आहे स्पिरल टूल, स्पायरल. ओके, नोड्स सिलेक्ट करा, शेप टूलने सिलेक्ट करा, शेप ह्याचा बदलायचा आहे, शेप बदलू शकता. अशा प्रकारे ह्याचा शेप आपण बदलू शकता स्पायरल टूल. ओके, खूप इझी सिंपल मेथड आहे, हे कसे वापरू शकता आपण, खूप चांगल्या प्रकारचं टूल आहे, हे सुद्धा वापरू शकता. ओके, ह्याच्या पुढे आपण पाहूया शेप टूल्स आहेत, बेसिक शेप टूल्स दिलेले आहेत काही. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वर एक ऑप्शन दिसते, एक बॉक्स येतो, ज्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत, आपण हे प्रयत्न करू शकता ड्रॉ करून. ठीक आहे, शेप टूल सिलेक्ट करा, तर रेड आयकॉन जे दिसतं आहे, नोड दिसतो पॉईंट, त्याला आपण जर रोटेट केलं तर तो साईज कमी जास्त होताना बघत आहात आपण. ओके, असेच बरेचसे ऑप्शन्स आहेत यामध्ये, आपण ट्राय करू शकता. स्माइली आहे. ओके,
त्याच्यापुढे पाहूया आपण ॲरोज. ॲरोज हे रेडीमेड काही ऑप्शन दिलेले आहेत डायरेक्शन्स दाखवण्यासाठी आपण बनवू शकतो. डायरेक्शन्स बनवण्यासाठी असं ॲरो आपण हा असं दाखवू शकतो इथे, है ना, एक बोर्डमध्ये. अशाच प्रकारे वेगळे ॲरोज आहेत, ह्यामध्ये आपण नक्कीच प्रयत्न करू शकता, पाहू शकता कशा प्रकारचे ॲरोज आहेत. सी ओके काही इन्फो इथं टाईप करायची तर इन्फो ही टाईप करू शकता आपण, इन्फॉर्मेशन. ओके हे चेक करून पहा, बरेचसे असे वेगळे ऑप्शन्स आहेत. आता नेक्स्ट पाहूया आपण फ्लो चार्ट शेप टूल्स. फ्लो चार्टमध्ये काय असतं, एक ट्री डायग्राम असतो, फ्लो कसा फ्लो आहे ते दाखवू शकतो आपण ह्यामध्ये. सी वेगळे टाईपचे असे, है ना, डायलॉग्स लिहू शकतो आपण ह्यामध्ये. स्टिकर्स आहेत, टॅग्स आहेत, एक वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनमध्ये आपल्याला कुठे वापरू शकतो आपण हे, है ना. ओके अशा प्रकारे आपण हे टूल्स वापरू शकत आहोत. त्यामध्ये टूल्स आहेत काही बॅनरचे शेप्स आहेत, यामध्ये रेडीमेड बॅनरचे शेप्स दिलेले आहेत. सर्टिफिकेट्सला हे ते आपण हे असे वापरू शकतो. आपल्या सॅम्पल दाखवतो. फ्लिप करा. अशा प्रकारे आपण सर्टिफिकेट ही एक कथा असं छान बनवू शकतो. अशा प्रकारे हे रिबिन अशी ॲड करू शकतो आपण याच्यामध्ये. असेच वेगळ्या टाईपचे रिबिन्स आहेत, ते प्रयत्न करून पहा. फ्लॅग आहे, फ्लॅग ड्रॉ करू शकता. सी वेगळ्या प्रकारे, है ना, ब्लास्ट. ओके अशा प्रकारे आपण हे टूल्स चा वापर करू शकता. ह्याच्यापुढे आहे डायलॉग बॉक्स. कॉमिक्समध्ये असं डायलॉग्स बॉक्स वापरू शकतो आपण कॅरेक्टरच्या पुढे ड्रॉ करताना, कॉमिक्स बनवल्यानंतर. ठीक आहे, अशा प्रकारे हे डायलॉग्स बॉक्स बनवू शकता. आणि हे केल्यानंतर काय डायलॉग लिहायचं आहे, हे हाय ठीक आहे. अशा प्रकारे हे असं टेक्स्टही टाईप करून आपण डायलॉग लिहू शकता त्यामध्ये. ओके असं आत्ता आपण पाहिलेले आहेत रेडीमेड शेप्स, कोरलमधले काही ऑब्जेक्ट्स पाहिलेले आहेत. ओके थँक्यू सो मच.